नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास ते अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहू. अमेरिका या देशाने कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एकूण किती अब्ज डॉलरचा निधी मंजूर केला आहे? अमेरिका या देशाने कोरोना या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी एकूण 2000 अब्ज डॉलरचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. देशावर ओढवलेल्या गंभीर संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2000 अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निधी आहे. अमेरिकेच्या सिनेटने हा प्रस्ताव मांडल्यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स या वरिष्ठ सभागृहाने त्याला मान्यता दिली. त्यानंतरचा प्रश्न पहा. विकसित केलेले गहूचे मॅक्स 4028 हे नवीन वाण्य कोणत्या पौष्टिक घटकाने समृद्ध आहे? विकसित केलेले गहूचे मॅक्स 4028 हे नवीन वाण प्रथिने ह्या पौष्टिक घटकाने समृद्ध आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए, प्रथिने हा योग्य होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, ह्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रतिने असलेल्या गव्हाचे वाण विकसित केले. ह्या गहूला मॅक्स 4028 असे नाव देण्यात आले आणि ह्या नवीन गव्हामध्ये 14.7% एवढे उच्च प्रमाणात प्रथिने असल्याचे आढळून आले. किती? 14.7% इतके प्रथिनांचं प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. तसेच जस्ताचे प्रमाण किती आहे? 40.3 PPM आणि लोहाचे प्रमाण आहे 46.1 PPM एवढे आहे. नवा गहू पर्णनाशक, तणनाशक, तपकिरे किडे, बुरशी अशा उत्पादन घटविणाऱ्या रोगांसाठी प्रतिरोधक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सौदी अरबच्या रियाद या शहरात होणाऱ्या G20 शिखर परिषदेचा विषय काय आहे? सौदी अरबच्या रियाद ह्या शहरात होणाऱ्या G20 शिखर परिषदेचा विषय आहे रिअलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज ऑफ द 21st century फॉर ऑल. पुन्हा एकदा ऐका, रिअलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज ऑफ द 21st century फॉर ऑल. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी हा योग्य होईल. ह्याबद्दल थोडक्यात माहिती ऐका. सौदी अरब 21 नोव्हेंबर 2020 रोजी 15वी G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. परिषद रिअलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज ऑफ द 21st century फॉर ऑल ह्या विषयाखाली आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. निधन पावलेले सतीश गुजराल ह्यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? निधन पावलेले सतीश गुजराल ह्यांचा संबंध चित्रकार आणि शिल्पकार ह्या क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी, ए आणि बी हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. सतीश गुजराल हे एक प्रसिद्ध कलाकार, चित्रकार आणि शिल्पकार आणि लेखक आहेत. त्यांना 1999 साली पद्मविभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अतिशय महत्त्वाचा हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. कधी मिळाला आहे? तर 1999 साली. त्यानंतरचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने COVID-19 विषाणूंवरील उपचारासाठी समर्पित असलेले भारतातील पहिले रुग्णालय उभारले आहे? तर रिलायन्स या कंपनीने COVID-19 विषाणूवरील उपचारासाठी समर्पित असलेले भारतातील पहिले रुग्णालय उभारले आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी, रिलायन्स हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती आहे का? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ह्या कंपनीने मुंबई या ठिकाणी COVID-19 विषाणूवरील उपचारासाठी समर्पित असलेले भारतातील पहिले रुग्णालय उभारले आणि ह्या रुग्णालयाला रिलायन्स फाउंडेशनकडून संपूर्णपणे अर्थसहाय्य दिले जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरात संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे? तर
इंदोर ह्या शहरात, भारतातील इंदोर ह्या शहरात संपूर्ण शहर निर्जंतुक करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. इंदोर हे मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. मध्य प्रदेशच्या इंदोर ह्या शहरात संपूर्ण शहर निर्जंतुक करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. नव्या कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी निर्जंतुकीकरण हा एक पर्याय आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यामध्ये कशाचा वापर केला आहे, तर सोडियम हायपोक्लोराईड. कशाचा? सोडियम हायपोक्लोराईड आणि बायोक्लीनसारखी रसायने शिंपडण्यासाठी ड्रोन वापरले आहेत. ह्या संपूर्ण शहर निर्जंतुकी करण्यासाठी कशाचा वापर केला आहे, तर सोडियम हायपोक्लोराईड आणि बायोक्लीन. त्यानंतरचा प्रश्न पहा. कोणत्या व्यक्तीने कादंबरीसाठी 2020 या वर्षासाठी पेन हेमिंग्वे पुरस्कार जिंकला आहे? तर रुचिका तोमर ह्या व्यक्तीने कादंबरीसाठी 2020 या वर्षासाठी पेन हेमिंग्वे पुरस्कार जिंकला आहे. भारतीय वंशाच्या ह्या अमेरिकन लेखिका आहेत आणि ह्यांना ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स या शीर्षकाखाली कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2020 पेन हेमिंग्वे पुरस्कार दिला गेला. आणि पेन हेमिंग्वे पुरस्कार हा अमेरिकेच्या लेखकाला देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार आहे. त्यांना कोणत्या शीर्षकाखाली देण्यात आला, तर ए प्रेयर फॉर ट्रॅव्हलर्स या शीर्षकाखाली कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे. कोणती व्यक्ती वॉलमार्ट इंडिया ह्या कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्त करण्यात आले? तर समीर अग्रवाल यांची वॉलमार्ट इंडिया या कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी समीर अग्रवाल हा योग्य होईल. त्यानंतरचा प्रश्न पहा. 2020 टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? योशिरे मोरी हे 2020 टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी ओशिरो मोरी हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती ऐका. जपानचे योशिरे मोरी ही 2020 टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे ह्यावर्षीचे उन्हाळी ऑलिम्पिक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. आणि इतिहासात प्रथमच नियोजित स्पर्धा ह्या एक वर्षाने पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा. कोणत्या संस्थेने रोगांपासून दूर राहणाऱ्या उच्च प्रमाणात प्रथिने असलेले गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे? तर आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांनी रोगांपासून दूर राहणाऱ्या उच्च प्रमाणात प्रथिन असलेले गव्हाचे नवे वाण विकसित केलेले आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी हा योग्य होईल. आणि ह्या गव्हामध्ये किती प्रमाणात किती टक्के प्रथिने असणार आहेत, तर 14.7%. मगाशीच हा प्रश्न झाला आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात किती टक्क्यांनी घट केली आहे? तर 0.75% रेपो दरात घट केली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.7% कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर हा 5.15% 4.4% आला आहे. 4.40% आला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ थोडी जरी उपयुक्त अशी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचं एकूण टार्गेट आहे 50 लाईकचं. व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी उपयुक्त असेल तर कृपया करून एक लाईक नक्की द्या. पहा, त्यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात किती टक्क्यांनी घट केली आहे? तर किती टक्क्यांनी घट केली आहे? 0.90% घट केली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. रिव्हर्स रेपो दरात 0.90% कपात केली आहे. ह्यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.90% आला आहे. आता रेपो दर नवीन किती आहे? 4.40%. तर रिव्हर्स रेपो दर असणार आहे 4%. महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारण्यात रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर किती असतो हे विचारण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश प्रोग्रामद्वारे देशभरातील गरीब, ज्येष्ठ नागरिक, विधवा स्त्रिया व विविध प्रकारे दिव्यांग असलेल्या नागरिकांना महिन्याला पैसे दिले जातात. तर नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम ह्याद्वारे देशभरातील गरीब, ज्येष्ठ नागरिक,
विधवा स्त्रिया व विविध प्रकारे दिव्यांग असलेल्या नागरिकांना महिन्याला पैसे दिले जातात? म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत हा कार्यक्रम येत असून देशभरातील 2.98 कोटी नागरिक ह्या योजनेचा लाभ घेतात. ह्या योजनेअंतर्गत मदत म्हणून देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा होते. पुढे पहा. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे 3 महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता पहा, हे सर्व मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्या योजनेअंतर्गत 60 ते 79 वय असलेल्या गरीब ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला किती रुपये देतात? तर 200 रुपये दिले जातात. 80 पेक्षा जास्त वय असलेल्यांना 500 रुपये दिले जातात. 40 ते 79 वय असलेल्या विधवा स्त्रियांना दर महिन्याला 300 रुपये दिले जातात. 80 पेक्षा जास्त वय असलेल्यांना 500 रुपये दिले जातात. 79 वयापर्यंतच्या दिव्यांगांना 300 रुपये तर 80 वर्षावरील दिव्यांगांना 500 रुपये दिले जातात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मित्रांनो, ही माहिती तुम्ही स्क्रीनशॉटच्या स्वरूपात मोबाईलमध्ये ठेवू शकता. अतिशय महत्त्वाचा हे परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढील प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. आम्ही तुमच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. खाली जिया खालीलपैकी कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या? पर्याय क्रमांक ए आहे पाकिस्तान, पर्याय क्रमांक बी आहे बांगलादेश, पर्याय क्रमांक सी आहे अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक डी आहे श्रीलंका. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि जे अचूक उत्तर असणार आहे त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, कारण आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळते. धन्यवाद मित्रांनो.